नमस्कार, मी राजू रणपिसे, स्वाभिमानी न्यूज चॅनल विटा। आज आपण खानापूर या ठिकाणी आलेलो आहोत, तायकांदो प्रशिक्षण संस्था खानापूर या विषयावरती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी कित्येक मुली आहेत ज्या तायकांदोचं प्रशिक्षण घेत आहेत। ही कला पाहिली तर परदेशामध्ये दिसते। प्रथमच आपण खानापूर तालुक्यात आणि या खानापूर ठिकाणी ही कला शिकवली जाते। त्याचे टीचर आपल्या सोबत हबीब मुल्ला माहिती देणार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण तायकांदो ह्याच्याबद्दल काय सांगाल? तुमच्याकडे आता किती विद्यार्थी या ठिकाणी शिकतात? आता मुली 30-40 आहेत, मुली 40 मुली आहेत। तुम्ही कोणता बेल्ट घेतलेला? तुम ब्लॅक बेल्ट आहे। किती वर्षापूर्वी? माझं झालंय तरी 7-8 वर्षापूर्वी झालंय माझं। आता मुलांना तुम्ही काय काय शिकवलं? सेल्फ डिफेन्सबद्दल मुलीसनी, आता माझ्या हाताखाली जो ब्लॅक बेल्ट मुली झालेली आहे त्या एका वर्षाली तिंगते, आता सध्या समीना मुलांनी म्हणून ब्लॅक बेल्ट झाली आहे। तुम्ही येणाऱ्या नवीन पिढीला, खास करून महिला वर्गाला, मुलींना काय सांगाल? या ठिकाणी त्यांची मुलगीसुद्धा आहे, ती ब्लॅक बेल्ट विजेती आहे। पुणे या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत तिनं ब्लॅक बेल्ट मिळवला आहे। तिच्याकडून आपण जाणून घेऊया की ब्लॅक बेल्ट म्हणजे काय। तू काय सांगशील ब्लॅक बेल्टबद्दल? ब्लॅक बेल्ट हा म्हणजे आपले जे बेल्ट होतात का नाही, त्यांनी ही लास्टची पायरी असते। तू कुठं शिकलीस? म्हणजे घरचा तू शिक्षक असल्यामुळे तुला काय अडचण नाही, पण तुला काही अशा अडचणी आल्या का की पुढं ब्लॅक बेल्ट घेत असताना? तू काय स्टेप करून दाखवशील का ब्लॅक बेल्ट म्हणजे आम्हाला आमच्या स्रोतांसाठी? ठीक आहे, तिच्या पायाला लागल्यामुळे ती काय आपल्याला दाखवणार नाही, परंतु आपण यात काय मुली आहेत, या मुलींना ब्लॅक बेल्ट विषयीच्या ज्या काय मुली आहेत त्यांना आपण समोर घेणार आहे। कारण हे जी कला आहे ही फार कष्टातून आणि मेहनतीतून मिळत असते, आणि ती मिळवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी या मुलींच्या मध्ये मला पाहायला मिळाली। पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, प्रत्यक्ष ते प्रात्यक्ष करून बघूया की त्यांना ते खरोखर येतंय का नाही ते। आपण हे स्टुडंट आहे त्याच्या तायकांदो याचे, त्याला तिच्याकडून आपण जाणून घेऊया। तुझं नाव काय? वृषाली टिंगरे। तुम्ही किती वर्ष या ठिकाणी प्रशिक्षण घेता? 2 वर्ष। कशासाठी प्रशिक्षण घेता? सेल्फ डिफेन्स साठी। सेल्फ डिफेन्स म्हणजे नेमकं काय? स्वतःचं रक्षण करण्यासाठी। स्वतःचं रक्षण करण्यासाठी? स्वतःचं रक्षण म्हणजे काय काय शिकला तुम्ही आतापर्यंत? मी स्वतः म्हणजे पुढच्याने आपल्याला मारलं तर त्याला कसं म्हणजे सांभाळून घ्यायचं, त्याला कसं आपल्याला धडा शिकवायचं याच्याबद्दल शिकले। याच्याबद्दल शिकले? तू काय सांगशील याच्याबद्दल? सेल्फ डिफेन्स म्हणजे जर समजा आपण एकटं चाललो असेल किंवा आपल्यावर कोणी जर हल्ला केला तर त्यासाठी आपण त्या व्यक्तीपासून आपला बचाव कसा होईल, किंवा आपण त्याला कसं म्हणजे त्याच्यापासून आपला बचाव कसा होईल हे। तू काय सांगशील याच्याबद्दल? म्हणजे आपण आता रस्त्यात चाललो, कोणी हल्ला केला तर मग आपलं आपलं रक्षण करण्यासाठी यासाठी क्लास। किती दिवस झाले तुम्ही कला चालू करून? 2 वर्ष। मात्र तुझा हा बेल्ट कुठला म्हणायचा? रेड बेल्ट। किती बेल्ट असतात त्याच्यात? पहिल्यांदा येलो व्हाईट असतो, नंतर ना येलो, परत ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू, ब्ल्यू वन, रेड, रेड वन, ब्लॅक, 8 बेल्ट असतात। तुझा कोणता बेल्ट आहे? ब्ल्यू बेल्ट। तुझं नाव काय? आरती दादा। हा बेल्ट तुला कधी मिळाला? हा बेल्ट मला मागच्या परीक्षेला भेटला। तुझा हा ग्रीन बेल्ट आहे? ग्रीन वन। ग्रीन वन हा तुला कधी मिळाला? मागच्या परीक्षेमध्ये 15 दिवसात। किती परीक्षा झाल्या याच्या अगोदर? याच्या अगोदर 3। किती बेल्ट असतात त्याच्यात? 8। 8 हा किती नंबरचा? 3 नंबर। तू काय शिकलेस याच्यातून? संरक्षण करायचं स्वतःच। संरक्षण भविष्यात मोठी झाल्यानंतर तू काय बनणार? मला कलेक्टर बनायचं। स्वतःचं संरक्षण करत स्वसंरक्षणासाठी या तायकांदोची अतिशय आवश्यकता आहे। खास करून मुलींच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचे शिकल आहे। तिची अपेक्षा आहे की भविष्यामध्ये तिला कलेक्टर बनायचं, तुला असंच यश मिळव। तू काय शिकलीस याच्यातून? एखादी मुलगी एका रस्त्यावरून जात असेल, तिला कोणी तर छेड काढली तर त्यातून कसं सांभाळून जायचं? छेडीचाच विषय, एखादा चोर वगैरे काय आला, पर्स पळवून घेऊन चालला तर तिचं स्वसंरक्षण करता येईल का तुला?
आहे।